नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते आणि याच नदीवर सहस्त्रकुंड हा प्रसिद्ध धबधबा आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा धबधबा प्रवाहित झालाय. मराठवाडा विदर्भाच्या अत्यंत जळजळीत उन्हामुळे हा धबधबा कोरडा पडला होता. आता पावसामुळे तो जणू पुनरुज्जीवित झालाय. नांदेड पासून साधारणपणे 100 आणि यवतमाळ पासून 150 किलोमीटर अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे. या धबधब्याशी पुरातन आख्यायिका जोडली गेली आहे. भगवान श्री परशुरामाने येथे बाण मारल्याचं सांगितलं जातं, त्यामुळे या ठिकाणाला बाणगंगा असंही म्हणतात. नदीपात्रात वेगवेगळे लहान मोठे अनेक कुंड असल्याने सहस्त्रकुंड हे नाव प्रचलित झाले. सहस्त्रकुंडाच्या ठिकाणी महादेवाचं प्राचीन मंदिर असून श्रावणातील दर सोमवारी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या पैनगंगा नदीचं रुंदावलेलं पात्र तसंच येथील कालापाषाण असलेल्या दगडाचा एक जीव आहे. जवळपास 6 ते 80 फुटांवरून कोसळणाऱ्या पाण्याचे आणि उडणारे फवारे यांचे मनोहारी आणि विहंगम दृश्य पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येथे येतात. येथे पर्यटन क्षेत्रात शासनाच्या विकास निधीतून उंच मनोरा उभारण्यात आलाय आणि या मनोऱ्यामुळे धबधब्याचं विहंगम आणि मनोहारी दृश्य पाहण्याची सोय झाली आहे.